नमस्कार, सपनास रेसिपी मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण ब्रेड रोल बनवणार आहे। त्या अगोदर तुम्ही जर माझा चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करायला विसरू नका। त्या चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी मी 3 बटाटे उकडवून घेतलेले आहेत, त्याच्यावरती कोथिंबीर कापून घेतलेली आहे तिथे टाकते, आणि अद्रक लसूण आणि मिरची वाटून घेतलेली आहे ते टाकते, अर्धा चमचा हळद घेते आणि मग नंतर अर्धा चमचा मीठ घेते आणि हे सर्व एकत्र करून घेते। बटाटे चांगले चुरून घ्यायचे झालेले आहेत। आता आपण ह्या ब्रेडच्या चारही बाजू कापून घेऊया। सगळ्या चारही बाजू पहिल्या कापून घ्यायच्या झालेल्या आहेत बघा। त्यानंतर मी एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे तर एक साईड ही भिजवून घेते, तो ब्रेड भिजवून घेते आणि चांगला पिळून घेते। चांगला पिळायचा, त्याच्यात पाणी राहून द्यायचं नाही। मग नंतर ही जी बटाट्याची भाजी बनवलेली आहे त्याचा रोल बनवून घेते आणि त्या ब्रेडवरती ठेवते आणि पूर्ण ते साईड पूर्ण बंद करून घेते, त्याचा रोल बनवून घेते। बघा झालेला आहे। अशा प्रकारे बाकीचे रोल मी बनवून घेते। झालेला आहे, सगळ्याच बंद करून घ्यायचा तो बटाट्याची भाजी त्या रोलमध्ये। तेल गरम झालेलं आहे, आता हे रोल मी सोडते आणि कमी गॅस ठेवूनच हे तळून घ्यायचं। बघा किती छान खरपूस असं झालेलं आहे। हे झाले आपले ब्रेड रोल तयार। हे आपण कशासोबतही खाऊ शकतो। जर तुम्हालाही माझी रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।